हॅलो फ्रेंड्स साई रंगोली आणि आठमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुळशी विवाहाच्या वेळी म्हणजेच तुळशी पूजेमध्ये आवळ्याचे दिवे कसे व किती लावायचे याबद्दलची माहिती मी आज दाखवत आहे किंवा देत आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने अकरा पणत्या घ्यायच्या अकरा नाणे घ्यायचे नाणं टाकल्यानंतर त्यावर अक्षदा टाकायच्या आणि त्यावर आवळा छिद्र पाडलेला आवळा मी आवळ्याला अगोदरच छिद्रे पाडलेले आहेत अशा पद्धतीने अकरा फुलवाती तुपात भिजवायच्या आणि त्या त्या दिव्यांवर लावायच्या कनकधारा स्तोत्रात कनकधारा स्तोत्रच मुळात आवळ्याच्या झाडा ची पूर्ण माहिती आपल्याला तिथे मिळेल म्हणजे आवळ्याचं महत्त्व किती आहे मातेच्या पूजेत तुम्ही पाहू शकतात विष्णुप्रिया साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर विष्णू येईल आणि विष्णू प्रसन्न झाला तर माता प्रसन्न होईल हे समीकरणच आहे अशा पद्धतीने तुळशी विवाहाच्या वेळी हे दिवे लावायचे मी हे दोन दिवे तांब्याचे तुळशीजवळ ठेवलेले आहेत निरांजनात विष्णू व लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी वैभव प्राप्त करण्यासाठी तुम्ही पाहू शकतात अशा प्रसन्न वातावरणामध्ये का बरं माता आपल्या घरी येणार नाही माता आली म्हणजेच भगवंत आला आणि भगवंत आला म्हणजेच माता आली ह्या दिव्यांच्या योगाने श्रीहरीला प्रसन्न करा आणि सुख संपत्ती वैभव प्राप्त करून घ्या धन्यवाद